आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. सामान्य जनतेकडून कर घेऊन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. कराच्या बदल्यात सामान्य जनतेला सुविधा आणि न्याय मिळत नसून महापालिका मुख्यालयाच्या 1 किलोमीटर परिसरात कोठेही सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे आणि महिलांची तर मोठ्या प्रमाणात कुचंबणच होत आहे. अशा अनेक नागरिक समस्या जनतेला भेडसावत असून त्या सोडवण्यासाठी गेले 2 वर्ष पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही समस्या न सुटल्याने आज हे धरणे आंदोलन केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी दिली आहे. कल्याण महापालिकेच्या अपारदर्शक कारभारामुळे आणि त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलनाचा सांकेतिक आंदोलन चालू केलं आहे. या माध्यमातून जर महानगरपालिकेला जाग आली नाही तर ह्या पुढं आम्ही अजून तीव्र आंदोलन करू. आमची प्रमुख मागणी आहे की आजच्या घडीला सामान्य जनतेकडून कर घेऊन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतो आहे, परंतु सामान्य जनतेला त्याबद्दलचा न्याय आणि त्याबद्दलचा सुविधा अजिबात मिळत नाही. आज महानगरपालिकेच्या परिसरामध्ये 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकसुद्धा सार्वजनिक शौचालय नाही, सार्वजनिक मुतरी नाही. सामान्य जनतेने काय करावा? असे अनेक भेडसावत प्रश्न आहेत ज्याचं उत्तर गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा महापालिकेने दिलेला नाही. त्यासाठी आम्ही नाईलाजाने आज हा धरणं आंदोलन चालू केलं आहे. या धरणं आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सामान्य जनतेलासुद्धा आवाहन करतो की आम्ही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत, त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप देसाई, आर एन यादव, मनोज नायर, माजी नगरसेवक जे सी कटारिया, एकनाथ म्हात्रे, मदन दराडे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या दरम्यान पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.